नमस्कार सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शून्य पालकांनो, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की इयत्ता 10वीचा त्याचप्रमाणे 1 ते 12वीचा जो सिलेबस कमी झालेला आहे त्यापैकी आपण आज पाहणार आहोत इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा कोणता अभ्यासक्रम कमी झालेला आहे आणि त्यापैकी तुम्हाला कोणता फक्त पार्ट अभ्यासायचा आहे जेणेकरून त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणता भाग हा स्वयं अध्ययनासाठी म्हणजे तुम्हाला स्वतः अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे त्याचा सविस्तर आपण विश्लेषणात्मक अभ्यास या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे मित्रांनो आपलं क्षेत्रभेट, या पहिल्या प्रकरणातील 2 नंबरचं जे पान आहे त्यावरील जो स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला घटक म्हणजे क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 2वरती असणारा जो घटक आहे मित्रांनो, कडधान्यांचे पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा हा घटक तुम्हाला त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे, त्याचा विचार अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेतला जाऊ शकतो। म्हणजे अंतर्गत जे मूल्यमापन आहे जे शाळेकडून तुम्हाला गुण भेटणार आहे त्याच्यासाठी हा घटक मूल्यमापनामध्ये विचारात घेतला जाईल। त्याचप्रमाणे 3 नंबरचा जो त्या ठिकाणी पृष्ठ क्रमांक आहे, पान क्रमांक आहे, त्यामध्ये बहुउद्देशीय धरम प्रकल्प याविषयी माहिती मिळवा हा घटकसुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे। त्याचप्रमाणे 3 नंबरचं जे पान आहे त्याच्यावरील पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो हे विधान योग्य आहे वाटते का, पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो हा घटकसुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पान क्रमांक 7वरील समुद्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते, भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती यावरती हा जो घटक आहे हा स्वयं अध्ययनासाठी आहे। 8 पानावरील क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल, क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल हा घटक तुम्हाला त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचं जे पान क्रमांक आहे त्यावरील पुढच्या पानावरील जो घटक आहे मित्रांनो जो स्वयं अध्ययनासाठी आहे त्याच्यामध्ये क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल, त्याचप्रमाणे आपलं जे दुसरं प्रकरण आहे स्थान व विस्तार या प्रकरणातील पान क्रमांक 10वरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील 2.1 जी आकृती आहे त्याच्या साह्याने 25° पूर्व रेखावृत्त हा जो घटक आहे हा स्वयं अध्ययनासाठी आहे। 10 व 11 नंबरच्या पानावरील 2 व 1 नंबरचे जे कॉलम आहेत 2 नंबरच्या कॉलमवरील आकृती 2.1 निरीक्षण करा। त्याचप्रमाणे दक्षिण ते दक्षिणपर्यंतचा जो भाग आहे तो स्वयं अध्ययनासाठी आहे, त्याचप्रमाणे तक्ता पूर्ण करा कॉलम 1 मधील तोसुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे। 11 नंबरचं जे पान आहे मित्रांनो त्यावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यावरती 2.2 साह्याने पूर्वपर्यंतचा जो भाग आहे त्यावरील तक्ता पूर्ण करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। त्याचप्रमाणे 12 नंबरचं जे पान आहे या 12 नंबरच्या पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे आकृती 2.3 पुढील घटक दाखवा त्यामध्ये दिशादर्शक दाखवा हा जो घटक आहे हा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे। 13 नंबरच्या पानावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील पहा बरे जमते का, तेथून तर तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा हा घटक तुम्हाला त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। त्याचप्रमाणे पान आपलं जे प्रकरण क्रमांक 3 आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली, तर या प्रकरणातील जे 16 नंबरचं जे पान आहे मित्रांनो त्या 16 नंबरच्या पानावरील कॉलम 1 व 2 त्यामधील सांगा पाहू ते दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो हा घटक तुम्हाला त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। त्याचप्रमाणे हवामान हा जो घटक आहे या 4 नंबरच्या प्रकरणामधील आपण जर पाहिलं तर 19 नंबरचा जो घटक आहे जो 3 नंबरच्या प्रकरणातील आहे त्यावरील करून पाही त्याचे मुद्दे हा स्वयं अध्ययनासाठी आहे। त्याचप्रमाणे हवामान नावाचं जे आपलं प्रकरण आहे त्यावरील 27 नंबरचं जे पान आहे त्यावरील कॉलम क्रमांक 1 सांगा पाहू ते रिओ दी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। 27 नंबरच्या पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील पहा बरे जमते का, तेथून तर अति दक्षिणेकडील प्रदेश तक्ता पूर्ण करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। अंतर्गत मूल्यमापनासाठी सर्व हे घटक विचारात घेतले जातील। त्याचप्रमाणे पान क्रमांक 28वरील 1 व 2 सांगा पाहू या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे। 29 नंबर पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये जरा डोके चालवा उदा ग्रीष्म म्हणजे काय
हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 31 पानाचा जर आपण विचार केला, 31 नंबर पानाचा, तर 31 नंबरच्या पानावरील तुम्हाला एक नंबरचा जो कॉलम आहे पहा बरे जमते का, ते तुमचं तुलनात्मक टिप्पणी तयार करा। हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। 31 नंबर पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील पहा बरे जमते का, तिथून तर पर्जन्यमानाचा संबंध काय असेल हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। त्यानंतर 5 नंबरचं जे प्रकरण आहे आपलं नैसर्गिक वनस्पती व प्राणी, यातील 35 नंबरच्या पानावरील 1 व 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील भारत व वन्यजीवन कोणत्या कारणांमुळे त्याचा अधिवास या भागात असेल हा घटक त्या ठिकाणी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे। 36 नंबर पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे मित्रांनो, त्या 2 नंबरच्या कॉलमवरील पहा बरे जमते का, तिथून तर कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे याचे सादरीकरण तयार करा। हा घटक स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्याचप्रमाणे 36 नंबरच्या पानावरील जरा डोके चालवा, त्यांची नावे काय हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। 6 नंबरचं जे प्रकरण आहे लोकसंख्या, या लोकसंख्या प्रकरणातील 39 नंबरचं जे पान क्रमांक आहे त्यावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे जरा डोके चालवा, त्यामधून तर लोकसंख्येची घनता किती ते सांगा हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्यानंतर 40 नंबरच्या पानावरील पहा बरे जमते का, तेथून तर भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते शोधा हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। 41 नंबरच्या पानावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे मित्रांनो, त्यातील करून पहा, तो इथून तर कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। 43 नंबरचं जे पान क्रमांक आहे त्यावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे जरा डोके चालवा, सहसंबंध असतो का व कसा हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे। 44 नंबरचं जे पान आहे त्यावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील करून पहा, आलेखांसाठी संभाषण तयार करा व लिहा हा जो घटक आहे हा स्वयं अध्ययनासाठी आहे। 44 पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील जरा डोके चालवा, परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। 44 पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील पहा बरे जमते का हा जो घटक आहे कोणता निष्कर्ष काढता येईल हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्याचप्रमाणे पुढचं 7 नंबरचं जे प्रकरण आहे मित्रांनो आपलं, तर 7 नंबरचं प्रकरण जर आपण विचारात घेतलं तर 7 नंबरच्या प्रकरणामध्ये मानवी वस्ती हे जे प्रकरण आहे त्यावरील पान क्रमांक 46, या 46 पानावरील 1 नंबरचा कॉलम जरा विचार करा। नागरी, तेथून तर नागरी आहेत की ग्रामीण ते सांगा हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। 46 नंबरचं जे पान क्रमांक आहे, या 46 नंबरच्या पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील थोडे आठवूया, विद्यापीठ, तेथून तर विद्यापीठ तक्ता पूर्ण हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्याचप्रमाणे 47 नंबरचं जे पान आहे मित्रांनो त्यावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे करून पहा, त्याचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। त्यानंतर 50 नंबरचं जे पान आहे मित्रांनो त्यावरील कॉलम क्रमांक 1 वरील जरा डोके चालवा, परिणाम करणारे घटक कोणते हा घटकसुद्धा त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी आहे। त्यानंतर आपलं 8 नंबरचं जे प्रकरण आहे त्यावरील 52 नंबरचं जे पान आहे त्यावरील पहा बरे जमते का, तेथून तर साल 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। 52 नंबरच्या पानावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील करून पहा, तेथून तर अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा। 52 नंबरच्या पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील थोडे आठवूया, तेथून तर निवासाची व जेवणाची सोय करणे तक्ता पूर्ण करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। 53 नंबरच्या पानावरील 2 नंबरचं जे कॉलम आहे त्यावरील जरा विचार करा, तेथून तर विकास वेगाने करू शकतात हा घटक स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे। 53 नंबरच्या पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे नकाशाची मैत्री, तेथून तर फळे व फळभाज्या तक्ता पूर्ण करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। अंतर्गत मूल्यमापनासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, म्हणजे जे तुम्हाला शाळेकडून गुण दिले जातील त्यामध्ये या वरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। 55 नंबरचा जो पान नंबर आहे त्यावरील 1 नंबरचा जो कॉलम आहे थोडे आठवूया, तेथून तर प्रवाहांची नावे सांगा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे। 55, 56 आणि 58 पानावरील 55 वरील 2 नंबरचा कॉलम पहा बरे जमते का, तेथून तर कोणत्या देशात प्रचलित आहे ते लिहा। त्यानंतर 56 नंबरचा जो पान क्रमांक आहे त्यावरील 1 नंबरचा कॉलम आहे करून पहा,
इथून नकाशाला नावे द्या हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. त्यानंतर 58 नंबरचा जो त्या ठिकाणी पान नंबर आहे त्यावरील एक नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील जरा डोके सरावा, तिथून जर उत्पादने कसे काय होत असेल हा घटक त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि आपलं जे शेवटचं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यटन, तर या पर्यटन वाहतूक व संदेश वहन या प्रकरणातील पान क्रमांक 61 जर आपण विचारात घेतलं तर त्यावरील एक नंबरचा कॉलम आहे करून पहा प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. 61 पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे सांगा पाहू तेथून तर गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. 63 नंबरचं जे आपलं पान नंबर आहे त्यावरील नकाशाची मैत्री हा घटक तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. 63 पानावरील जरा विचार करा तिथून तर कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल हा घटकसुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याचप्रमाणे 65 नंबर पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे पहा बरे जमते का, तेथून तर तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. 65 व 66 पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे त्यावरील करून पहा तेथून तर या 2 बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. 67 नंबर पानावरील 2 नंबरचा जो कॉलम आहे मित्रांनो जरा विचार करा तेथून तर येथे किती वाजले असतील हा सर्व संपूर्ण घटक स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्हाला हा जो कमी झालेला सर्व सिलॅबस आहे त्यानुसार तुमचं नियोजन करा. पुस्तकामध्ये टिक मार्क करून घ्या स्वयं अध्ययनासाठी असलेला घटक कोणता आणि कोणत्या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं नियोजन करा. नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.